आणि जाऊ नको पुढे हात तर वरती करा. एक दोन वर्ष झाली बिल पेंडिंग आहेत. गेल्या कोविडला जेव्हा लॉकडाऊन सुरुवात झाली तेव्हा आम्हाला अर्जंट मध्ये मे महिन्यामध्ये आमच्या साहेब लोकांनी इंजिनियर्स आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली की आता कोविड पावसाळ्याच्या अगोदरची कामं करा आणि आमच्याकडे गोड गोड बोलून सगळी कामं करून घेतली. त्यानंतर बिल देण्याचं काहीच नाव काढत नाही. बिल द्यायचं नाव काढलं की नगर अभियंता सांगतात का तुम्ही कॅफोकडे जा, कॅफो सांगतात ऑडिटरला सांगा, तुम्ही आयुक्तांना भेटा, आयुक्त काही भेट देत नाही. आज जवळजवळ बांधकाम खात्यात माझ्या हिशोबाने 800-900 करोडची बिलं ही पेंडिंग राहिलेली आहेत, पडलेली आहेत. आणि ही परिस्थिती महापालिकेवर का आली हे आम्हाला तर माहीत नाही आहे. आणि ही सर्व कामं आहेत ही लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामं आहेत. पण आजच्या डेटला असं झालं आहे की लोकप्रतिनिधीसुद्धा कोणी आमच्या बाजूने बोलायला तयार नाही की यांची बिलं द्या, कामं होत नाहीत. आजही सांगतात आणि परत काम होत नाहीत तर नवीन नवीन टेंडर काढत आहेत. नवीन टेंडर काढत करत तुमच्याकडे पहिलेच जर पैसे द्यायला नाही आहेत तर तुम्ही नवीन टेंडर काढायला नाही पाहिजे. आणि आम्ही लोकांनी इकडून तिकडून पैसे आणून कर्जबाजारी झालेलं आहे. रोज आम्हाला लोकांचे फोन येतात, 7-7 वाजता 8-8 वाजता लोक दारात येतात. आणि गेल्या वेळेला माझा स्वतःचा बीपी वाढला होता म्हणून मी आंदोलन केलं होतं. तेव्हा 25-25 करून थोडीशी बिलं दिली होती. पण त्यानंतर आजपर्यंत आता बिलाचं नाव काढायची कोणी बात करत नाही. आणि कोण जातो कोण बोलतो 6 महिने बिलं मिळणार नाही, कोण म्हणतो वर्षभर बिलं मिळणार नाही. मग आम्ही करायचं काय, आम्हाला मुलांच्या फी भरायच्यात. बरं, आम्ही करोडोची कामं केली आणि त्या कामाचा जे आम्ही मटेरियल परचेस केलं त्याचा GST भरायला लागतो. शासन ते GST वाले आमच्या मागे लागलेत. आम्ही तर मटेरियल परचेस केलं तर GST आम्ही कुठून भरणार? महापालिकेने आम्हाला पैसे दिले पाहिजे. इन्कम टॅक्सवाले येतात, आमचं टॅक्सचे दोन वर्षाचे रिटर्न फाईल बाकी आहेत. परत कोविडमध्ये आम्ही पुरेपूर आम्ही मदत केलेली आहे. काही प्रशासनासाठी आम्ही निधी गोळा करून महापौरांकडे सुपूर्द केला होता असं काही नाही आहे. आणि हे शहर स्वच्छ ठेवण्यात चांगलं ठेवण्यात ठेकेदारांचा पण सहभाग आहे. काही ना काही ठेकेदारांनी कामं केली म्हणून शहर व्यवस्थित राहिलेलं आहे. आणि जर आम्हाला मिळालं नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ. आणि आम्ही ज्यांच्याकडून मटेरियल खरेदी केलेलं आहे त्यांनी आम्हाला